Hello friends, I welcome you in my next video, which is about our topic from our drama section, and the title of our drama is To Serve With Love. Students, we already completed our first part of this video, and in that first part we discussed about our various students from that Winslet school and how they participated in that council, in that meeting, and on which subject they are going to speak. So already we discussed that Potter, Sapiano, Miss Peg, Miss Dare, Miss Doll, all these students, they were the representatives for this special subject, and they discussed various points related to their subjects. So let's start our second part of this topic, and we are on page number 183. So we stopped in our first part of this drama. The last line of our discussion is, Potter went on to speak of the work they had done on weights and measures. जो आपला स्टूडेंट आहे, आपला रिप्रेझेंटेटिव्ह आहे पॉटर, की जो अरिथमेटिक या सब्जेक्टबद्दल बोलला होता, त्यांनी त्यातले जे वेट्स मेजर्स याच्याबद्दल तो बोललेला होता. अँड दॅन हिज इन दॅट ही स्पोक अबाउट रिलेशनशिप बिटवीन द किलोग्राम अँड द पाऊंड, द मीटर अँड द फूट. सो अरिथमॅटिक म्हटलं की आपल्याला अंकगणिताशी रिलेटेड असणारे हे जे शब्द आहेत, त्याच्यामध्ये जे काही किलोग्राम, पाऊंड, मीटर, फूट याच्याशी रिलेटेड मेजर, वजन, मोजमाप अशा रिलेटेड तो आपल्या विषयाबद्दल बोललेला आहे. ही सेड दॅट थ्रू आउट दी वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज आयदर इन यूज ऑर अंडरस्टूड, अँड दॅट इज वॉज अ सिम्बॉल ऑफ दी ग्रेटर अंडरस्टँडिंग विच वॉज बिंग अकम्पलिश्ड बिटवीन पीपल्स. म्हणजे लोकांच्या मध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या अंडरस्टँडिंग, म्हणजे संपूर्ण जगामध्ये कोणता हे जे मेजर आहेत, जे काही वेट्स आहेत, मोस्टली संपूर्ण संपूर्ण जगाचा जर विचार केला तर सगळीच ह्युमन बीइंग्स याच मेजर्सचा, याच वेट्सचा वापर करत असतात. त्यांच्यामध्ये या बाबतीतलं अंडरस्टँडिंग हे संपूर्ण लोकांच्यामध्ये, पीपल्समध्ये एकसारखं आहे. सो सॅपियानो स्पोक ऑफ दिस स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पॅस्ट. त्यानंतर सोपियानो हा सॅपियानो हा आपला स्टुडंट आहे, तो कशाबद्दल बोललेला आहे, स्पोक ऑफ दिस स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट. म्हणजे जे काही पेस्ट म्हणजे कीटक जे काय आहे, त्या कीटकांच्या संदर्भात जे त्यांच्या क्लासनी काय स्टडी केला याबद्दल बोललेला आहे. स्पेशली मग कोणत्या प्रकारच्या पेस्टबद्दल तो बोललेला आहे, स्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट, बॉल वेबल ऑन कॉटन, अँड द कॉलोराडो बीटल ऑन पोटॅटोज. स्टुडंट्स, तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीजसाठी इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. सो वॉट काइंड ऑफ पेस्ट्स आर मेन्शन इन दिस टॉपिक इन दिस ड्रामा. सो या ठिकाणी बघा, स्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट, म्हणजे गव्हावरती येणारा जो ब्लॅक रॉट आहे, काळी कीड आहे. त्यानंतर वेबल ऑन कॉटन, म्हणजे कापसावरती जो काही भुंगा असतो, वेबल म्हणजे भुंगा, बॉल वेबल असा एक प्रकारचं कीटकाचं नाव आलेलं आहे. अँड दॅन कोलोराडो बीटल ऑन पोटॅटोज, म्हणजे जे बटाटा आहे त्याच्यावरती असणारा कोलोराडो बीटल, या कीटकांच्या बद्दलचं केलेला अभ्यास स्टडी त्यांनी मांडलेला आहे. He showed how many countries had pooled their knowledge and results of research on the behavior, breeding habits and migration of these pests, and were gradually reducing the threat they represented to these important products. त्याचबरोबर त्यांनी हेही दाखवून दिलं की अनेक कंट्रीज ज्या आहेत, मेनी कंट्रीज ज्या आहेत, दे हॅड पूल्ड देअर नॉलेज, म्हणजे या बाबतीमध्ये त्यांनी कोणत्या सगळ्या गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत. अनेक देशांनी या या कीटकांच्या बाबतीमध्ये त्यांच्या बिहेवियरबद्दलचं रिसर्च केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. देन ब्रिडिंग हॅबिट्स, ब्रिडिंग म्हणजे प्रजनन, त्याचे जे ब्रिडिंग हॅबिट्स, सवयी आहेत, त्याबद्दल रिसर्च केलेला आहे. आणि हे पेस्ट जे कीटक जे आहेत, ते स्थलांतर, मायग्रेशन करतात, कशा प्रकारे करतात, या सगळ्या गोष्टी त्यांनी पूल्ड ओव्हर, त्यांचं ज्ञान जे आहे ते सर्वांच्या समोर आणलेलं आहे. पूल्ड देअर नॉलेज म्हणजे त्यांचं ज्ञान सर्वांसमोर आणलेलं आहे. अँड ग्रॅज्युअली रिड्युसिंग दी थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू दीज इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स. आणि आणखी कशाप्रकारे हे जे प्राणी आहेत, त्या प्रोडक्ट्सना कशाप्रकारे त्यांचा जे काही धोका आहे तो कसा कमी व्हायला लागलेला आहे, कीटकांना च्या बाबतीमध्ये कशाप्रकारे त्यांनी
संशोधन केलेले आहे. ह्या सगळ्याचं नॉलेज त्यांना त्या मीटिंगमध्ये सर्वांच्या समोर मांडलेलं आहे. देन मिस पेग अँड जॅक्सन डिवाइडेड रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. सो आपले हे जे दोन रिप्रेझेंटेटिव्ह होते मिस्टर पेग अँड जॅक्सन यांनी मात्र जिओग्राफी या विषयाचा रिपोर्ट जो होता तो डिवाइड केलेला आहे दोघांच्या मध्ये. सो जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन दी डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड वेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर दी अर्थ सर्फेस. या ठिकाणी जॅक्सन जो होता तो पहिल्यांदा बोललेला आहे कशाबद्दल बोललेला आहे या जिओग्राफी सब्जेक्टच्या बाबतीत. तर जे काही मिनरल्स आहेत जे काही खनिज आहेत तर ही जी खनिज आहे त्याच्या त्याचे डिपॉट त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे त्याचबरोबर वेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सर्फेस आपल्या ह्या पृथ्वीवरती कोणत्या कोणत्या प्रकारचे वेजिटेबल्स प्रोड्यूस केले जातात याच्याबद्दलचं नॉलेज त्यांनी प्रोव्हाइड केलं. देन हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डेफिशियंट इन दी अदर. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक गोष्ट सर्वांच्या समोर मांडलेली आहे ती म्हणजे की कोणतंही जे राष्ट्र आहे ते सगळ्याच बाबतीमध्ये संपन्न नसतं. एखाद्या गोष्टीमध्ये जर एखादं राष्ट्र संपन्न असेल तर दुसऱ्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये डिफिशियन्सी असते म्हणजे त्या वस्तूच्या बाबतीत किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये अभाव असतो कमतरता असते. अँड ऑफ द इंटर एक्सचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनइविटेबली फॉलो. आणि त्याच्यामुळे प्रत्येक या जगातील जी जेवढी राष्ट्र आहेत हे सगळी राष्ट्र हे एकमेक बऱ्याचशा गोष्टी या एकमेकांच्या मध्ये इंटरचेंज करतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये इंटरडिपेंड असतात एकमेकांच्यावरती त्या अवलंबून असतात. मिस पेग डेल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप स्ट्रेसिंग दी प्रॉब्लेम्स फेसिंग दी पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग क्लोदिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन्स. या ठिकाणी पोस्ट वॉर इट मीन्स युद्धानंतरच्या जगामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या समस्या मानवाला भेडसावतात त्याबद्दल तिने भाष्य केलेलं आहे. याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या ज्या काही समस्या आहेत या समस्येवरती या जगाला ह्या समस्या भेडसावणार आहेत त्यावर तिनं भर दिलेलं आहे. त्याचबरोबर तिनं आणखीन ही ऑल्सो मेड अ रेफरन्स टू दी थाउजंड्स ऑफ रेफ्युजी स्टेटलेस अँड अनवॉन्टेड. सो तिनं आणखीन संदर्भ दिलेला आहे कोणाचा असे युद्धानंतर अनेक जी काही त्या देशातले लोक आहेत ते काय होतात हजारो लोक रेफ्युजी बनतात. रेफ्युजी म्हणजे निर्वासित स्टेटलेस बनतात म्हणजे विस्थापित होतात अँड अनवॉन्टेड म्हणजे अवांछित लोक त्या ठिकाणी निर्माण अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ. आणि या लोकांच्या संदर्भात युनिसेफ कशाप्रकारे प्रयत्न करत आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोग्राम्स ते तयार करत आहेत याबद्दलही तिनं माहिती दिलेली आहे. सो फार्मन हॅज युजुअल हॅड अ ट्रम्प कार्ड ऑफ हिज स्लीव. या ठिकाणी ही जी माहिती दिलेली आहे या संदर्भात एक इथं फ्रेज आलेली आहे की फर्मन जो आहे हा फर्मन म्हणजे हा जो कार्यक्रम आहे युनिसेफचे प्रयत्न कार्यक्रम ते फर्मनने या बाबतीतलं आपलं नॉलेज जे आहे ते सर्वांच्या समोर ठेवलेले आहे. या संदर्भातली फ्रेज काय ट्रम्प कार्ड ऑफ हिज स्लीव म्हणजे हुकमी एक्का समोर ठेवणं म्हणजे जे काही आपलं नॉलेज आहे ते त्यांनी सर्वांच्या समोर इथं प्रेझेंट केलं. वेन कॉल्ड ही मेड अ सिग्नल टू समवन ऑफ स्टेज. त्यानंतर त्यांना ऑफ स्टेजला म्हणजे मागच्या बाजूला असणाऱ्याला कोणाला तरी त्यांनी इशारा केला. त्यानंतर काय घडलं अँड वेल्स अँड ॲलिसन अपियर्ड बिअरिंग अ स्केलेटन बिटवीन देम टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज. सो त्याचे जे काही फेलो स्टुडंट्स होते वेल्स अँड ॲलिसन हे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि येताना त्यांनी आपल्याबरोबर एक सांगाडा घेऊन आलेले स्केलेटन सांगाडा आणलेला आहे. टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज म्हणजे त्या ठिकाणी एका गॅलोज म्हणजे गॅलोजचा अर्थ काय तर फाशीच्या स्तंभासारखा दिसणारा एक लाकडी खांब आणि सांगाडा घेऊन ते तिथं अवतरलेले आहेत. सो वेन दिस अरेंजमेंट हॅड बीन सेट अप देअर वॉज दिस स्केलेटन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रूड इन टू द टॉप ऑफ इट्स स्कल जेंटली रिव्हॉल्विंग ॲट दी एंड ऑफ अ कॉर्ड. या ठिकाणी काय होतं तर तो जो सांगाडा आणला गेला होता तो कशाप्रकारे तिथं आणला गेला होता. सो त्या सांगाडाला म्हणजे जो मानवी शरीराचा सांगाडा होता सो त्याच्या डोक्याच्या कवटीला लावलेला एक हुक होता आकडा म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. सो तो हुक होता आणि तो हुक लटकणाऱ्या अवस्थेमध्ये होता आणि दोरीच्या टोकापासून हलकेच तो जो सांगाडा होता तो असा गोल फिरत होता. सो अशी रचना असलेला तो सांगाडा त्या ठिकाणी आणला गेला. सो हे गमतीशीर दृश्य जे होतं ते पाहायला सगळ्याच लोकांना नक्कीच स्टुडंट्स तुम्हाला इथे आवडलं असतं तसंच त्या तिथल्या सगळ्या मुलांनासुद्धा हा सांगाडा इथं का आणलेला आहे या संदर्भात त्यांना अतिशय आश्चर्य त्या गोष्टीचं वाटलेलं आहे आणि ते सगळे ते हा सांगाडा पाहून तिथं हसलेले आहेत एक हास्य कल्लोळ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे.
सो इट वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ. सो कॉमिक रिलीफ म्हणजे एक प्रकारचं त्या ठिकाणी त्या शाळेमधल्या त्या मुलांच्यासाठी तर एक प्रकारचा हास्याचा कल्लोळस निर्माण करण्याचं काम ह्या सांगाड्याने केलं आहे. अँड दॅन द स्कूल शोड इट्स अप्रुवल बाय लाफिंग अप्रोरसली. आणि म्हणून जसा सांगाडा आणला गेला तसं त्या शाळेमध्ये प्रचंड मुलं तिथली सगळी हसायला लागलेली आहे. सो लाफिंग अप्रोरसली म्हणजे प्रचंड हास्याचा कल्लोळ त्या स्कूलमध्ये निर्माण झाला. But levity soon evaporated when Farman began to speak. पण हे जे काही तिथे जो काही स्टुडंट होता फार्मन हा बोलवायला लागल्यानंतर मात्र तो सिरियसली बोलायला लागला आणि त्याच्यामुळे जे काही हलकं फुलकं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. लेव्हिटी म्हणजे इथं हलकं फुलकं वातावरण एक ॲटमॉस्फिअर क्रिएट झालं होतं. कॉमेडी टाईप ॲटमॉस्फिअर क्रिएट झालेलं होतं. ते इव्हॅपोरेट झालं म्हणजे ते वातावरण विरलेलं आहे. कशामुळे जेव्हा फर्मन तिथं बोलायला सुरू केलेलं आहे. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रसाईज. सो त्यावेळेला त्याचं जे फर्मनचं बोलणं होतं त्याचं व्हॉइस अगदी स्पष्ट होतं आणि अगदी प्रसाईजली म्हणजे अगदी नेमक्या तेवढ्या शब्दातच तो बोलत होता. ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ द ड्रॅमॅटिक म्हणजे अगदी नाट्यमय आवाजात जणू काही आपण ड्रामा करतो अशा आवाजात तो बोलत होता. अँड दॅन कामली ही टोल्ड देम दॅट इट वॉज अ फिमेल स्केलेटन. अगदी शांतपणे त्यांनी सांगितलं की हा सांगाडा स्त्रीचा सांगाडा आहे. दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड. खरं तर त्या स्त्रीचा तो सांगाडा होता ही जी गोष्ट होती ती सहज सिद्ध करता येऊ शकत होती. सो बट ही कुड नॉट से विथ एनी अश्युरन्स वेदर शी हॅड बीन चायनीज ऑर फ्रेंच ऑर ग्रीक जर्मन ऑर ग्रीक. पण तो जरी स्त्रीचा हाडाचा सांगाडा असला तरीसुद्धा तो याची खात्री देऊ शकत नव्हता का ती स्त्री चिनी आहे का फ्रेंच आहे का जर्मन आहे. नॉर कुड ही से इफ ही शी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर मिक्सचर ऑफ बोथ. हेही तो सांगू शकत नव्हता की ती ब्राउनिश आहे व्हाईट आहे और दोघांचं म्हणजे गव्हाळ आहे श्वेतवर्णीय आहे का मिश्रवर्णीय आहे हे निश्चितपणे तो सांगू शकत नव्हता. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. सो हे सांगण्याचं नेमकं कारण काय होतं, तो सांगाडा आणण्याचं कारण काय होतं, काय कन्क्लुजन त्याला त्यातनं काढायचं होतं. सो हे सेंटेन्स जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. ते इथं आहे पहा की त्या ह्या सांगाड्या आणण्याचं कारण आणि तो स्त्रीचा आहे हेही त्याने सांगितलं पण ती कोणत्या वर्णाची आहे ती कोणत्या देशाची हे तो सांगू शकलेलं नाही आहे. सो यावरनं एक त्यानं त्या ठिकाणी मांडलेलं आहे ते म्हणजे द क्लास हॅज कन्क्लुडेड. निष्कर्ष असा काढण्यात आलेला आहे की बेसिकली ऑल पीपल वेअर सेम म्हणजे लोकांचं बाह्यरूप जरी भिन्न असलं तरी मुळातून सर्व लोक एकसारखेच असतात हे त्याला त्या ठिकाणी लोक सर्वांना सांगायचं होतं. त्यासाठी तो सांगाडा पुढे आणला गेला होता. अँड द ट्रिमिंग्स माईट बी डिफरंट बट दी फाउंडेशन्स वेअर ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू दी सेम ब्ल्यू प्रिंट. सो या ठिकाणी जे काही ट्रिमिंग्स आहे म्हणजे जो काही मूळ साचा आहे हा मूळ साचा ब्ल्यू प्रिंट जी आहे ती एकाच प्रकारची आहे. ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय की मूळ साचा जो काही मूळ साचा आहे आपला तो एकाच प्रकारचा आहे. देवाने संपूर्ण मानवजातीला एकसारखं बनवलेला आहे. पण आपण माणसांनी मात्र त्याच्यामध्ये भेद निर्माण केलेला आहे. जातीपाती वर्ण द्वे आपण एकमेकांच्यामध्ये निर्माण केलेले आहेत. सो या ठिकाणी तो म्हणतो आहे की ह्या कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वर द सेम. सगळी माणसं सारखी आहेत बेसिकली विचार करता. फक्त त्यांचं जे ट्रिमिंग आहे ते लोकांचं ट्रिमिंग म्हणजे बाह्यरूप. त्यांचं जे बाह्यरूप आहे ते कदाचित जरी वेगळं असलं तरी त्यांचं फाउंडेशन्स वेअर ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू दी सेम ब्ल्यू प्रिंट. सर्वांचा मूळ साचा मात्र परमेश्वरानं एकसारखाच तयार केलेला आहे. सो फार्मन वॉज वंडरफुल. हे जे काही त्यांना लोकांच्या समोर मत मांडलेलं होतं ओपिनियन होतं सो दॅट वॉज इट्स व्हेरी इम्प्रेसिव्ह. लाजवाब असं बोलणं होतं त्याचं आणि त्याने सगळेच त्याच्यामुळे इम्प्रेस झाले. ही ॲट दॅम इटिंग आउट ऑफ हिज हँड म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा फ्रेज आलेली आहे इटिंग आउट ऑफ हिज हँड म्हणजे त्यानं सर्वांना त्याच्या लाजवाब बोलण्यानं इम्प्रेस करून टाकलेलं आहे. इम्प्रेस करणं असा त्याचा अर्थ होतो. सो मिस डेअर्स
कंट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ एन अँटी क्लायमॅक्स आफ्टर परफॉर्मन्स. यानंतर जे काही मिस डेअर बोललेली आहेत, सो इतकं सुंदर इम्प्रेसिव्ह बोलणं फर्मनचं असल्या कारणानं फर्मनच्या परफॉर्मन्सनंतर, त्याच्या सादरीकरणानंतर, त्या मिस डेअरचं जे कंट्रीब्युशन होतं, तिचं जे बोलणं होतं, ते काही फारसं लोकांना आवडलेलं नाही आहे. ते निराशाजनक झालं होतं आणि कदाचित तेही ते तिलाही जाणवलं असावं. अँड शी सीम टू रिअलाइज इट, म्हणजे तिलाही जाणवलं की परमन इतकं चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आपण देऊ शकलेलो नाही आहे. शी स्पोक अबाउट ही परफॉर्मन्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसीज. सो ती कोणत्या विषयावर बोललेली आहे? सो मानवजातीला ज्या काही समस्या भेडसावतात त्याच्यामध्ये त्यांचं सिकनेस अँड डिसीज, म्हणजे माणसाचे जे काही आजार आहे, रोगविषयक ज्या काही समस्या आहे, याच्याबद्दल तिने माहिती दिली आहे. म्हणजे नक्कीच हा जो विषय आहे तो थोडासा इरिटेटिंग असतो, माणसाला ह्या विषयाबद्दल फारसा इंटरेस्ट नसतो आणि म्हणून कदाचित तिचं तितकं बोलणं इम्प्रेसिव्ह झालेलं नाही, लोकांना ते फारसं आवडलेलं नाही आहे. सो अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन्ड बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज ॲडवाईस अँड असिस्टन्स, त्यामुळे ज्ञानाची, मार्गदर्शनाची आणि मदतीची देवाणघेवाण केल्यानं होणाऱ्या फायद्यांविषयी मिस डेअर त्या ठिकाणी बोललेली आहे, जरी तिचं बोलणं फर्मन इतकं इफेक्टिव्ह झालं नसलं तरीसुद्धा. सो मिस डॉड रिपोर्टेड ऑन दी पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास ॲट स्टडी. त्यानंतर मिस डॉड बोललेल्या आहेत इतिहास या विषयाबद्दल आणि त्याबाबतीत त्या काय म्हणालेल्या आहेत, काय अभ्यास केल्या मुलांनी या विषयाच्या बाबतीत. द रिफॉर्मेशन इन इंग्लंड, रिफॉर्मेशन म्हणजे काय, पुनर्निर्माण काळ. हा जो काही रिफॉर्मेशन पिरियड आहे, पुनर्निर्माण काळ आहे इंग्लंडमधला, त्याच्या अभ्यासाबद्दल तिने सांगितलं. देन She told of the struggles of men of independent spirit against clerical domination and of their efforts to break from established religious traditions. Manje त्या ठिकाणी जे काही क्लॅरिकल डॉमिनेशन होतं, म्हणजे तिथे जे काही धर्मगुरू होते त्यांचं वर्चस्व होतं आणि त्याच्या विरोधात, धर्मगुरूंच्या या लोकांच्या वर्चस्वाच्या विरोधात मुक्त विचारांच्या लोकांनी जो काही लढा दिलेला होता, त्यांनी जे काही प्रस्थापित धार्मिक परंपरा मोडून काढण्यासाठी प्रयत्न केलेले होते, एस्टॅब्लिश्ड म्हणजे प्रस्थापित, त्यावेळेला जे काही रिलिजियस ट्रॅडिशन्स अवेलेबल होत्या त्या मोडून काढण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलेला होता, त्याबद्दल तिने इन्फॉर्मेशन दिली आहे. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रू दी आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर दी बिलीफ्स अँड कल्चर्स ऑफ अदर्स. सो या सुरुवातीच्या काळातील प्रयत्नांच्यामुळे इतर लोकांच्या ज्या काही बिलीफ्स असतात, श्रद्धा असतात, संस्कृतीबद्दलची जी काही असहिष्णुता असते, टॉलरन्स, सहिष्णुता असते, सो ते सहिष्णुता बाळगण्याचा जो विचार होता तो हळूहळू रुजू लागला आणि या संस्कृत्यांचा अभ्यास करण्याकडे कसा त्या काळातल्या लोकांचा कल वाढला. अंडरस्टँड दोज कल्चर्स, सो ते कल्चर्स अंडरस्टँड करण्याकडे कसा लोकांचा कल वाढलेला आहे, त्याला समजून घेण्याचे प्रयत्न कसे सुरू झाले, याबद्दलची सारी इन्फॉर्मेशन हिस्ट्रीच्या बाबतीत मिस डॉडने सांगितलेली आहे. सो डॅनहॅम्स रिपोर्ट वॉज अ बीट ऑफ अ शॉक. सो जो काही डॅनहॅमने अहवाल मांडलेला होता तो मात्र थोडासा धक्कादायक होता. He severely criticized the general pattern of pity and games. का धक्कादायक होता? तर या दनहामने पिटी आणि क्रीडा हे जे विषय होते याच्या सर्वसामान्य पद्धतीवरती कडक शब्दांमध्ये टीका केलेली होती आणि म्हणून त्याचा अहवाल हा थोडासा धक्कादायक होता. सो एस्टॅब्लिशिंग दी सिरियस लिमिटेशन्स ऑफ, असं कोणत्या प्रकारचे त्याने टीका केलेली आहे, तर ती कोणती टीका होती इथे दिलेली आहे बघा, लिमिटेशन्स ऑफ स्पेस ऑब्टेनिंग अँड द इफेक्ट ऑफ दॅट लिमिटेशन ऑन देअर गेम्स ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी जे काही जागा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आहेत, शाळेला जे काही ग्राउंड आवश्यक असतं, जागा, स्पेस आवश्यक असते, त्यात मिळणारी अडचण अँड त्यामुळे त्यांच्या खेळावरती होणारा परिणाम, याच्यावरती त्यांना जोर दिलेला आहे. ही कंप्लेन दॅट पीटी वॉज इल कन्सीव्ड अँड पॉइंटलेस. हा जो पीटीचा तास आहे तो इल कन्सीव्ड आहे, म्हणजे कसा नियोजनशून्य आहे, पॉइंटलेस म्हणजे अगदी निरर्थक आहे, यूजलेस आहे, याबद्दल तो बोललेला आहे. He could see no advantage in doing it. आणि त्याला हा निरर्थक असेल, नियोजनशून्य असेल, तर ते करण्यात त्याला काहीच इंटरेस्ट वाटत नाही आहे, त्याचं रूटीन जे आहे ते त्याला निरस वाटतं आहे. अ जॉली गुड गेम वॉज फार बेटर. त्याला या पिढीच्या तासापेक्षा एखादा चांगला खेळ त्याच्यापेक्षा बरा वाटतो असं त्यांनी तक्रार केलेली आहे. Apparently, he was voicing the opinions of all the boys. So,
ते मत काही फक्त ओपिनियन फक्त हे एकट्या स्टुडंटचं नव्हतं, डॅनहॅमचं नव्हतं, तर सगळ्याच मुलांचं हे मत होतं. आवाज मात्र फक्त डॅनहॅमचा होता. सो व्हॉइसिंग द ओपिनियन्स, त्या मुलांचं मत तो स्वतःच्या आवाजाच्याद्वारे मांडत होता. फॉर दे चिअर हिम लाऊडली, आणि तोच बोलत असताना मग बाकीची मुलं जी होती ती त्याच्यामागे मोठ्याने जल्लोष करत होती. वेन दी रिपोर्ट्स वर ओव्हर, आणि जेव्हा सगळ्यांचे अहवाल संपले, डॅनहॅम कॉल टू चिल्ड्रन ॲट रॅन्डम फ्रॉम दी ऑडियन्स. दोन ऑडियन्समधल्या दोन विद्यार्थ्यांना डॅनहॅमने कॉल केलं अँड आस्क दॅम टू राईट द नेम ऑफ ईच टीचर इन्क्लुडिंग दी हेड ऑन अ स्लिप ऑफ पेपर. आणि मग त्यांना आपल्या सर्व टीचर्सची नावं एका चिठ्ठीवरती, आपल्या हेडसहित संपूर्ण टीचर्सची नावं त्या चिठ्ठीवरती लिहायला सांगितलेली आहे. सो इथंपर्यंतच आपला सेकंड पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. लेटर ऑन विल डिस्कस अवर थर्ड अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ अवर ड्रामा.